मस्त काय मित्रांनो, आमची आजी काय कुठे ते बघा. हे बघ मी काय कुठे ते हो. आता हळकुंड करायचं ग, आपल्याला वांग्याची भाजी करायची. लवंग आहे, हळकुंड येत आहो. हा आणि परत वांगी तळायचे ग. कच्च धन येत दिसतेत ना. हा हा कच्च धन येत. गाळवाला खुडचीच असते. सका सका आलत ती. आता काय कुठे ते मी कच्च धन येत आहो. हा हळकुंडे कुठली तळल्याल. हा हा आता बघ आपण भाजी कशी बनवू त्याला. दिसतय ना. दिसतय. एवढं आता शेंगदाणा येत बघ. हे का. हा हा आता शेंगदाणा कुठे. आओ. हा या आता मी लसूण आणलाय बघ रानातून. नवीन नवा लसूण हे. हा हा आता लसूण घातल्याशी ना भाजी भारी भारी लागत. भाजीला लसूणच लागत. हो नमस्कार मित्रांनो, आज सकाळची धावपळ चालली बघा. आईने जरा मसाला बिसाला कुठून आणलाय. वांगे पण चिरले जरा कवळे कवळे वांग्याचे. आज काय खरं वांग करता काय. तळून वांगे करायचं. अगो बाय बाय. हा हा दिसत का. ही काय खळा खळा पाण्यात घातले दोन चार. म्हणलं दिसायची नाही बरं. निश्चित तळायची होय तव्यात. निश्चित तव्यात तळायची. अगो बाय बाय. मसाला भरून लय चव लागेल गडे खमंग. मग काय धुवून घेतला ना. शेतातला माल आहे ते काय बाजारचा आहे का. आपट झपट आलाय तो. आपट झपटच काय संबंध आहे. धुवून घेतली. हा एकच नंबर काम चाललंय. वो येऊ का मित्रांनो. चिरावं लागते. हा बाजारच काय मिळते. आपल्या मित्रांना दाखवलं पाहिजे आपण काय करतोय. त्यांना काय माहित होईल. हा 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 त्यांना काय माहित होईल. खेड्यातील लोक काय खाते ते. हा काय म्हणते. आज हा आज या टर्मच बदलला ना. आज तळून वांग करायचे बघा मित्रांनो. तुम्हाला दाखवतो आज कशा पद्धतीत चाललंय आमचं. आता कट केलंय बघा. त्याला पोट फाडून त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. वांग चिरावं लागत. पावशेर आणून अर्धा किलो आणून थोडीच भाजी करायची. एवढं काय आपल्याला शेतकऱ्याला. एक वांग पुरत असत का. शिकी देत का. नाही मग गमेल बरंच आणावं लागते. बघ एक वांग सुद्धा किडक नाही. नाही का पांढरी शिपीत वांगे एकदम बेस सुद्धा नाही. त्याच्यात वांग्यात बेस सुद्धा नाही. कवडी लस खूप सुंदर आहे मित्रांनो. हा दिसते का. हो दिसते ना. निघलं का एक तर किडक. नाही मग त्याला 250 रुपयाची बाटली आणलेली. औषध फवारणी करायला. मग रानातलं शेतातलं झालं मग त्याला काय फवारावं लागत नाही का. हे बघा पाहिजेत ना. मीठ टाकते मी. लागन तसं टाका थोडं. हा थोडस मसाला मीठ टाकलंय. थोडा पाण्याचा शितोडा द्यावा लागतो. हा 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 असा एक जीव कसा होणार. थोडं वलसर करावं लागते ना. मग
लई चव लागन काय आज मसाला भरून वांग आहे पाण्यात धुतलेली वांग आहे हा हा यो दिसत ना काय आता भरी ते यो आज एकच नंबर झटका आहे मित्रांनो हा भरीव वांग तव्यात तळात बनवायचे मित्र आज कढईत नाही बनवायचं पातेल्यात सुद्धा नाही बनवायचं आज तुम्हाला दाखवतो सुक्का माल करायचा आज खायला सुकी भाजी करायची असं तुम्ही पण मित्रांनो करत जा खात जा खायला पैसे द्यावं लागतात शेतकरी आपण आता ते नोकरदार वर्ग आहे मित्र आपले सरी त्यांच्याकडे पैसे असतील हो आपल्याकडे नाही पैसा असं खेड्यातलं थोडं थोडं जसं असं भेटन अटम करतोय आपण खूप सुंदर आहे मित्रांनो सारे मसाला भरून टाकला बघा वांग्यामध्ये मित्रांनो बघा मसाला कशाला ठेवायचा म्हणून नाही नाही तळायचं म्हणल्यावर वांग्यातच बसला पाहिजे अरे काय बाबा आज नवीनच आयटम मला तर दिसलाय बाबा सगळं भरून घालावं लागतो किती शिजत आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित होतंय शिजायचं नाही आणि तेलातच वापरायचे आज बिगर पाण्याचं वांग आहे म्हणायचं बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं करा बोला आता दाखवतो मित्रांनो तुम्हाला अजून कसं बनवायचं चुलीवरती दाखवतो मित्रांनो भाजी चालली आता हो तव्यावर आज वांग्याची भाजी बनवायची आता ही वांगी भरून तुले नाही का रे आता हो तेल टाकते तेल टाकलं ना तव्यावर बाहेर तळावं लागतात वांगी वापलावं लागेल ना थोडं वापल्याशिवाय मित्रांनो तव्यावर वांगे टाकले त्याच्यावरती आपल्या ताटाने झाकून ठेवलंय वाप वाप तयार करायसाठी वापलायची म्हणायच्या वास येतोय खमंग आज लय झणझणी चाललंय इकडे आज पाणी नाही ना आज बिगर पाण्याच आहे ती बी सुक्क वांग आहे सुक्क वांग हा मग जसं ते वापलं वाप बसन तसं तेल टाकून थोडं अजून बघा मित्रांनो आज असं खमंग वास येतो त्याचा आज एकच नंबर काम आहे वांग्याच अरे एक वांग असलं ना त्याच्या 12 भाज्या होत्यात एक गहू त्याचे परकार नऊ असत फक्त करणार माणसाला इथं वांग झालं मग झालं का अरे त्यांची हटून वांग होत आहे भाजी होती मसाल्याचं होत आहे चटणीचं होत आहे परत तळून होत आहे काही होत आहे लागलं पुढे त्याचं ही काय नुसतं म्हणायला वांग आहे त्याचं करणार असल्या वाटत चालले उतार
मित्रांनो तुम्ही पण असं बनवलं तर आपल्याला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कसं झालंय कसं नाही वांग वांग्याची भाजी केली पण बिगर पाण्याची सुकी भाजी केली मित्रांनो बघा तुमच्या समोर आहे सगळं काय चोरून नाही काय नाही काय नाही वाप देऊन निस्त चाललंय बघा मित्रांनो आणि पातेल्यात नाही आणि बगुल्यात नाही कढईत नाही तव्यावर बनवतोय मित्रांनो तव्यावरच चढावं लागतं वांगी आज लय झणझणीत वास येतोय वाप तयार होती त्याची मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो खूप सुंदर आहे अशा भाज्या तुम्ही बी बनवत जा सुक्या कधी म्हणजे खात जा मित्रांनो आम्ही शेतकरी आहे करतोय असं थोडं थोडं असं चाललंय मित्रांनो पण नॉर्मल जाळ आपला चुलीला हार हार आहे हारावर चाललंय मस्त पैकी जाळ कमी करावं लागतं जाळ कमी करून वाप द्यायची ना नसते आता हाराची आता ती भाजी झाल्यावर ताटात काढून घ्यायची आणि भाकरी करावं लागते अजून आम्हाला मग काय भाकरीशी काय आपल्याला उद्योग सकाळचं तेवढंच नाही ना आता हारावर झाले ना ती मऊ वांगी होत असते एकदम बारीक झाली मऊ पडले दिसली का आता ह्याला काढून घ्यायचं बघ आता आता ताटात काढून घ्या झालं बघा मित्रांनो भाजी आहे का ताटामध्ये काढून घेतोय बघा परत अजून मित्रांनो खायच्या टायमाला तुम्हाला दाखवतो भाजी बनून झाली परत आता थोडी वाप बसली त्याला मस्त पैकी बिगर पाण्याची मित्रांनो परत गरम झाली ना परत पोळती हळूच हळूच सांडण खाली हळूच अशा प्रकारे मित्रांनो भाजी बनवली हो पाणी नाही काय नाही काय नाही तर त्याच्यामुळे आता दाखवू देऊ का मित्रांनो ताटात घेऊन भाजी इकडे ठेवायची साईडला आणि आता भाकरीला सुरू झालं आमच्या आईचं दाखवतो मित्रांनो झाकून ठेवा लागेल ना पाटीने पाटी घेतो झाकून ठेवतो मित्रांनो जेवताना अजून तुम्हाला दाखवतो आई आमची भाकरी करायला लागली भाकरी पण दाखवतो मित्रांनो हो झाकून ठेवलेली भाजी दाखवतो तुम्हाला कशी झाली कसं झटकाय वांग्याचा मित्रांनो बघितलं का कसं वांग आहे अजून आहे टेस्ट बघा वांग्याची का दाखवतो मित्रांनो मसाला भरलेला वांग आहे बिगर पाण्याचं बनवलेलं आहे मित्रांनो मिरची पण येऊ का तळी मिरची मित्रांनो येऊ का तोंडी लावायला त्याला वांगे बरोबर एक आहे अनुष्का तिखट आहे मात देतो बेताने घ्या झाकून ठेवतो भाजी लागली अजून परत ठेवू भाकरी द्या आम्हाला या अनुष्का भाकरी आपल्याकडं भाकरी चालू येतात याच्यावर भाकरी मांडायच्या
गरम गरम भाकर पोळची ताटात मांडा। या मित्रांनो तुम्ही पण जेवायला या, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, लाईक करा, फॉलो करा, कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कशी झाली भाजी। तोपर्यंत मित्रांनो बाय। भारी झाली एकदम, एकच नंबर मित्रांनो, झणझणी झाली झणझणीत हिरवी मिरची, वांग एकच नंबर झालं मित्रांनो। मसाला भरलेला होता, क्वालिटीचं वांग झालंय, बिगर पाणी टाकता वांग बनवलंय मित्रांनो। बघा लय भारी झालंय। चला मित्रांनो बाय।